नावला विलेज आणि सेम बॉय 7 वर्ष माझे शेंती नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडासे नंबर 1 मी आता दुसरीच करते तालुका दोडा मैं जिल्हा सिंधुदुर्ग माझी आवडती ऐतिहासिक घटना आपल्या देशात असे अनेक महान लोक होते ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी अथक परिश्रम घेतले ही सर्व देण्यासाठी लावली अशी एक स्त्री होती जिने भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळाला या स्त्रीचे नाव आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुण्यामध्ये झाला त्या 9 वर्षांचे असताना त्यांचे आई वडील त्यांचा विवाह 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळराव जोशी यांच्याशी लावला गोपाळरावांचा पहिल्यापासूनच महिला शिक्षणात पाठिंबा होता आणि आनंदीबाई निष्काळ हा त्यांचा आग्रह आनंदीबाईंना ते स्वतः उत्पन्न आणि जर का अभ्यास केला नाही आणि त्यात कुरबुर केली तर ते जागे बनत यातूनच त्यांना शिक्षणाची गोडी लागली आनंदीबाई जेव्हा 14 वर्षाची असताना त्यांनी एका मुलाला जन्म दिला परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ते मूल 10 दिवसांपेक्षा जास्त जगू शकले नाही आणि आनंदीबाईंनी त्याच वेळी डॉक्टरांच्या निश्चय मनाशी पक्का केले तसेच गोपाळरावांकडे बोलून दाखवले गोपाळराने या विचाराला पाठिंबा दिला आणि कामाची बदली होऊन जेव्हा गोपाळराव कलकत्त्याला गेले तेव्हा तिथे त्यांनी आनंदीबाईंना इंग्रजी आणि संस्कृत हे विषय शिकवले तिथे रहिवाशांनी त्यांना विरोध करून ते दोघे मागे हटले नाही परंतु त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची ऑर्डर दिली आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी या दोन्हीचे चीज झाले अशा ही 83 मध्ये वयाचे 19वे वर्ष ग्रेन्स मेडिकल ऑफ कॉलेज पेन्सिल्वानियामध्ये प्रवेश मिळाला आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला अतिशय कष्टाने आणि जिद्दीने डॉक्टरीचा अभ्यास पूर्ण करून आनंदीबाईंनी एम डीची पदवी मिळवली तसेच भारतीयांनीच नाही तर राणी व्हिक्टोरियाने त्यांचे कौतुक केले तसेच कोल्हापूरमधील हॉस्पिटलमध्ये स्त्रीकक्षाचा ताबा देण्यात आला या कार्यामुळे आनंदीबाईंनी पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळाला आणि सर्वांसमोर एक आदर्श निर्माण मलाही खात्री आहे की मी सुद्धा याच अभ्यास करून माझे भविष्य उज्ज्वल